कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव, कापसाच्या उत्पन्नात घट व कापसाला भावही नाही, कापूस उत्पादक शेतकऱ्याची खंत. चोपडा तालुक्यात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते आणि कापसाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. परंतु या वेळेस अवेळी पाऊस आणि कापसावर पडलेली बोंडअळी यामुळे कापसाच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणावर घट झाली. त्याचबरोबर कापसाला भाव देखील नसल्यानं लागलेला खर्च तो देखील निघत नाही. घरात वेचून ठेवलेला कापूस भाव वाढेल अशी अपेक्षा असताना देखील कापसाचे भाव काही वाढले नाहीत. शासनाच्या वेगवेगळ्या धोरणांमुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. कापसाला सरकारने जर भाव चांगला घोषित केला असता तर व्यापाऱ्यांनी देखील त्याप्रमाणे शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी केला असता. परंतु शासनाने कापसाचे भाव कमी घोषित केल्यानं व्यापारी देखील त्याप्रमाणे खरेदी करताना दिसत आहेत. 6,700 भावानं कापूस विकल्यानं यापासून लागलेला खर्च तो देखील निघणार नाही असं कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितलंय. 67 किती होत आहे लागवड? 6 बिघे किती आले आता? 20 क्विंटल. बरोबर आले का कमी? कमी आले. कमी आले कशामुळे? बोनाळी आणि पाऊस. बोनाळी आणि पाऊस त्यामुळे उत्पन्नात घट आला. खर्च वगैरे लागलेला खर्च निघेल या भाव जो आता भाव येते त्याच्यात म्हणजे तोटा आहे. तोटा आहे जो लागलेला खर्च तोही निघणार नाही. भाऊ आणि उत्पन्नात घट झाला आणि भाऊही कमी. म्हणजे शेतकऱ्यांना जो उत्पन्न यायला पाहिजे ते उत्पन्न यावर्षी आलेलं नाही. आलेलं नाही. काही तुम्हाला जे शासनाने जे 1 रुपयाची विमा जो सांगितला होता त्याचा काही लाभ मिळाला नाही? मिळणार बी नाही. मिळणार बी नाही. जर हे बोंडअळी आणि पाऊस नसता तर उत्पन्न किती आलं असतं? वाढलं असेल. वाढलं असतं. आणि भाऊ बी जर वाढणार? मागच्या वर्षी भाव चांगला होता, यावर्षी भाव नाही. यावर्षी कमी. काय नाव दादा? दिलीप मराठे. शासनाचंही धोरण चुकीचं. सरकारी भाव 7,000च काढलेला त्यांनी CCIचा. व्यापारी त्याच्यावर थोडी घेणार. बरोबर. त्याच्यापेक्षा कमीच घेतोय व्यापारी. आम्ही भाव कमी आहे ना? आम्ही भाव कमी काढलेला ना शासन. आम्ही भाव व्यवस्थित दिला शासनाने दिला असता तर मग व्यापाऱ्यांनी भाव वाढवला असता. लोकनायक न्यूज